ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेपाडा येथील स्नेहकुंज आधारगृह या वृद्धाश्रमाला महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे वेगवेगळे दिवाळी अंक भेट देण्यात आले आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण, एल बी पाटील, कवयित्री सुनीता रामचंद्र, आधारगृहचे संचालक संगीता जोशी, नितीन जोशी, कवी रामदास गायधने, योगिनी वैदू विलास पुंडले उपस्थित होते. महाराष्ट्रातील दिवाळी अंकाची परंपरा यातून साहित्य सांस्कृती दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या साहित्यांचे वाचन व्हावे हा या अंक देण्यामागचा उद्देश आहे असे ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांनी सांगितले आहे. आनंद फार आपण मोठ्या सुखाचे घेत असतो नाही का, परंतु काही चेहऱ्यांना पाहिल्यानंतर यांना कोणीतरी सांभाळणारी मोठी व्यक्ती आहे का हे ज्यावेळी दिसतं ना त्यावेळेला समाधान वाटतं की आहे. नितीन सारखा माणूस एवढं मोठं काम करतो आहे त्याचं मला फार अप्रूप वाटलं की नाही, मोठं पुण्याचं काम आहे. आम्ही आमच्या आईवडिलांना सुद्धा एवढ्या प्रेमानं वागवणार नाही अशी आजची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक आमचा एक तरुण माझा विद्यार्थी हे पुण्याचं काम करतो आणि गणेशने त्यावेळी सांगितलं सर आपला नितीन एवढं काम करतो आहे, त्यावेळी मला खरंच मनापासून आनंद झाला. आणि तुमच्या चेहऱ्यावरती या चेहऱ्यांवरती अजूनही कुठेतरी हास्य आहे, कुठेतरी छोटासा आनंद आहे, ते मला बघताना बरं वाटतं की नाही. घरात तीच आमची म्हातारी ओरडत असती, रडत असती, कन्नत असती, काहीतरी वेगळंच करत असती, पण या चेहऱ्यावर तर इथे मी पाहिलं त्यावेळी मला स्नेह भेटला आहे. आणि हे या कुंजामध्ये हा स्नेह मिळतो आहे मला, त्याचं मला समाधान वाटलं.